नमस्कार मित्रांनो, मी सुशील गणोरे आपलं स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलवरती. जसं की आपण प्रत्येक वेळीस रिचार्ज करण्यासाठी एखाद्या दुकानात जातो किंवा एखाद्या रिटेलरकडे जातो, कोणाकडून रिचार्ज करून घेतो, पण आपल्याला त्या रिचार्जवरती, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण जिओचं रिचार्ज करतो, जिओ फोन, जिओ मोबाईल, 4G फोन, कोणताही रिचार्ज असो, त्यासाठी आपण रिचार्ज करण्यासाठी ज्या दुकानात जातो तो दुकानदार किंवा कोणी व्यक्ती असो आपल्याला त्यावरती कुठल्याही प्रकारे सूट वगैरे देत नाही. म्हणजे आपण 400 रुपयाचं रिचार्ज 399चं रिचार्ज वन टाईम करतो आणि 399च्या रिचार्जवरती कुठल्याही प्रकारे सूट न मिळता आपण 399 रुपये पूर्णपणे त्याला पे करतो, तर त्यामध्ये आपला कुठलाही बेनिफिट होत नाही. त्यासाठी मी आपल्याला आज 50 रुपये आपल्या रिचार्जवरती, प्रत्येक रिचार्जवरती सूट मिळेल अशी आपल्याला ट्रिक सांगतो आहे, का जी आपण प्रत्येक वेळेस 50 रुपये सूट मिळवून आपल्या 399चं जे रिचार्ज आहे ते 349 रुपयामध्ये करून मिळेल आपल्याला. त्यासाठी आपण याआधी भरपूर वेळा आपण रिचार्ज केलेले असाल, 399चं रिचार्ज पण आपण याआधी केलेलं असेल, तर त्या रिचार्जबरोबर आपल्याला 8 व्हाउचर मिळतात. 50 रुपयाचे प्रत्येकी 8 व्हाउचर मिळतात. 8 व्हाउचरचे जर आपण काउंट केले तर प्रत्येकी 50 रुपयाचे 8 व्हाउचर म्हणजे ते झाले 400 रुपये, बरोबर. तर एक व्हाउचर 50 रुपयाचं म्हणजे 399चं रिचार्ज केलं तर त्याबरोबर तो कोड अप्लाय करून आणि आपण ते रिचार्ज 349 रुपयामध्येच करू शकतो. तर त्यासाठी जी ट्रिक आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे, जी मायजिओ ॲपमधून आपण यूज करतो. कोणीही मायजिओ ॲपमधून रिचार्ज करत नाही, त्यामुळे आपला नेट 50 रुपयाचा तोटा होतो. दुकानदार आपल्याकडनं 399 रुपये पूर्णपणे घेतो. तर त्यासाठी कसं रिचार्ज करायचं आहे आणि कसा कोड अप्लाय करायचं आहे ते मी आज आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगत आहे. तर हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा खाली आणि चॅनल सबस्क्राईब करा. बरोबरच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. चला, वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी माझं मायजिओ ॲप ओपन करतो आहे. मायजिओ हे बघा, इथं आता माय व्हाउचर्समध्ये इथे खाली 8 व्हाउचर्स म्हणजे 8 व्हाउचर मी इथून मागे भरपूर वेळा रिचार्ज केलेलं आहे तर त्यामध्ये मला रिचार्ज व्हाउचर मिळालेले. तर मला 8 व्हाउचर जे मिळालेले आहेत त्यापैकी मी आता एक यूज करून दाखवतो तुम्हाला. माझा पहिला 398 रुपयाचा प्लॅन आहे. आता रिचार्ज ऑप्शनला गेलो. हे जे 8 व्हाउचर मिळालेले हे आपण ॲटलिस्ट 300 रुपयाच्या पुढचं रिचार्ज जर केलं तर आपण ते बेनिफिट यूज करू शकतो त्या व्हाउचरचे. तर आता इथे 300 रुपयाच्या पुढचं रिचार्ज म्हणजे काय, तर 300 रुपयाच्या पुढचं रिचार्ज आहे 399 रुपयाचं आहे. इथे 84 दिवसासाठी 126 GB डेटा येतो, म्हणजे पर डे 1.5 GB डेटा. त्यानंतर इथे 349 रुपयाचं रिचार्ज दिलेलं आहे 70 दिवसांसाठी आहे, 105 GB इंटरनेट येतं, सॉरी. त्याच्यानंतर 300 रुपयाच्या पुढचे डेटा पॅकेजेस आहे इथं 398 आहे. अशा प्रकारे इथे डेटा पॅकेजेस दिलेले. तर वेळ न करता मी पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. मी 349 रुपयाचं रिचार्ज जे 70 दिवसांसाठी आहे ते करून दाखवते. तर आता 349 रुपयाचं 70 दिवसांसाठी 105 GB डेटा मी सिलेक्ट केलेलं आहे आणि बायवरती क्लिक करतो आहे. बाय हे बघा, आता इथे त्यांनी ऑप्शन्स दिलेले. आता 349 रुपयाचं रिचार्ज आपल्याला पेमेंट करायचं आहे UPI थ्रू, जिओ मनी, पेटीएम, फोनपे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग. याच्यापैकी ह्या तीन आणि एक असे 7 ऑप्शन दिलेले आहे त्यांनी. त्यापैकी कोणत्याही एका ऑप्शनने आपण पेमेंट करू शकतो त्यासाठी. आणि त्याचप्रमाणे वरती अप्लाय डिस्काउंट व्हाउचर, जिथे टोटल अमाऊंटच्या खाली लिहिलेलं आहे अप्लाय डिस्काउंट व्हाउचर, त्याच्यावरती क्लिक करा. आणि सरळ सरळ आपलं एक व्हाउचर जे 8 क्वांटिटी आहे त्यापैकी एक व्हाउचर ते आपल्याला दाखवेल. तर 50 वरती त्या गोल आकारा टिक करा.
टिक केल्यानंतर यूज इट म्हटलं, यूज इट का ते कूपन अप्लाईड झालेलं आहे, प्लॅन प्राईज डिस्काउंट व्हाउचर अप्लाईड, 7 व्हाउचर्स रिमाइंड चे ना, तर त्यानंतर 349 रुपयामध्ये आपल्याला 50 रुपये कॅशबॅक मिळते. तर आता यानंतर आपण ज्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे त्या ठिकाणून आपण पेमेंट करायचं आहे. आता मी इथून डेबिट कार्ड एटीएम कार्ड म्हणतो, ठीक आहे सर. मित्रांनो आता यानंतर आपण आपला कार्ड नंबर टाकायचा आहे, कार्ड नंबर जो 16 अंकी राहतो. त्याच्यानंतर मंथ, एक्सपायरी मंथ म्हणजे आपलं जे ए टी एम कार्ड कम डेबिट कार्ड, त्या कार्डवरती पुढच्या बाजूनी एक्सपायरी मंथ लिहिलेला असतो, जो -05/2013 अशाप्रमाणे लिहिलेला असतो. तर त्याचा मंथ टाकायचा आहे पहिल्यांदा 05, आणि इयरमध्ये त्याचं इयर टाकायचं आहे, जे इयर तिथे लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर सी वी वी कोड काय असतो, तर आपण आपल्या ए टी एम कार्डच्या मागच्या बाजूला जी ब्लॅक लाईन असते, ब्लॅक पट्टी असते, त्या पट्टीच्या शेजारी एक छोटासा 3 आकडी सी वी वी कोड असतो. सी वी वी कोड हा इथे एंटर करायचा आहे, फुल्यांच्या इथे सी वी वी कोड नाव लिहिलेलं आहे तिथे. आणि नेम ऑन द कार्ड हे रँडम म्हणजे ऑप्शनल असतं, नाव असेल कार्डवरती तर नाव एंटर करा, तिथे जसं नाव असेल तसं एंटर करा, नाही केलं काही अडचण नाही आहे, ते ऑप्शनल आहे. आणि वरती बघा, जे आपलं 349 रुपयाचं रिचार्ज आहे, इथे ते व्हाउचर अप्लाय झाल्यामुळं 299 रुपयामध्येच ते रिचार्ज आपलं होतं आहे. तर त्यानंतर आपण कार्डच्या डिटेल्स फिल केल्यानंतर सरळ आपण पेवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला आपल्या मोबाईलवरती, रजिस्टर मोबाईलवरती OTP येईल. OTP एंटर करायचा आहे, 6 आकडी OTP असतो, आणि डन म्हणायचे. त्यानंतर आपलं रिचार्ज हे सक्सेसफुली होईल आणि आपल्या बँक अकाउंटमध्ये 299 रुपये कट झालेले आपल्याला दिसतील. त्याचा SMS पण आपल्याला येतो, आपले नेट 50 रुपये रिचार्ज मागे वाचलेले आहे. मित्रांनो ही आहे जी पैसे वाचवण्याची ट्रिक, आपल्या रिचार्जवरती 50 रुपये वाचवण्याची ट्रिक, जी आपल्याला कोणीही सांगत नाही, कोणताही दुकानदार सांगत नाही. जो आपला 50 रुपयाचा फायदा आहे तो आपला होत नाही. तर कृपया आपण ही ट्रिक वापरावी, आपले 50 रुपये सेव करावे. मित्रांनो हा व्हिडिओ बघितला आपण, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा माझ्या व्हिडिओवरती, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला आलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.